जगणाऱ्या शेतकऱ्याचे हाल शिक्क्यावरून बटणीवर आले तरी बदलले नाही. पहिले तुम्हाला आम्ही शिक्का मागले, याच शिक्का मारा म्हणून शिक्क्यावरच काम आता बटन दाबावर आलं. आता आमच्या चिन्हासमोरच बटन दाबा म्हणतो. या 15-20 वर्षाच्या कालखंडामध्ये मित्र या हिंदुस्थानाची व्यवस्था ही सामान्य माणसाच्या प्रती किती उंचावले, आमचा विचार कुठे कुठे केला गेला याचा विचार खऱ्या अर्थाने केला पाहिजे. आणि या विचाराला पेरी ठेवून तुमचे दुःख पाहून तुमच्या वेदना पाहून सभागृहात सुद्धा आम्ही मंत्र्याची लाज सरम काढल्याशिवाय बच्चू कोणी स्वस्थ बसत नाही. आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं या आवाजासाठी तुमचं आम्हाला मतदान पाहिजे, त्याच्यासाठी आपण हा उमेदवार उभा केलेला. मित्र आज सोयाबीनचे भाव 4000, याच्यापेक्षा जास्त भाव कोणी विकलं का? कोणी विकला? 4600 सोयाबीन क्विंटलला माग पिकवाले खर्च आहे 5-5500. घाट्यात विकावं लागलं. हिंदुस्थानात घाट्यानं शेती करणारा, व्यवसाय करणारा जर कोणी असेल तो शेतकरी आहे. आवाज नाही आहे. आवाज कुठे आहे? त्या लाऊडस्पीकरवाल्याचा भोंगा चांगला नाही आहे. तरी 6000 रुपये घेतले असं 4000, 3 घंट्याचे 4000. आम्ही 2 एकर वर्षभर मेहनत भेटली तर 2000 वरती नफा भेटत नाही. घाटात विकावं लागतं. भजेवाला 2 रुपये प्लेट माग नफा कमावतो 5 मिनिटात. 4-5 भजे खाल्ले का 2 रुपये नफा आला. आणि राब राब त्या शेतीमध्ये राबून जर वर्षाला वर्ष कष्ट करून सुद्धा जर नफा येत नसत आणि पुन्हा जाती धर्माचे झेंडे घेऊन पक्षाचे झेंडे घेऊन मिळत असत तर आमच्या सारखे नालायक कोणीच नाही. आम्ही हे प्रश्न का विचारत नाही निवडणुकीच्या काळामध्ये? भाषण होईल तर शेतकरी शेतमजुरा होणार नाही. त्या रोड जेव्हा बांधल्या जाईल त्या मजुराले एमआरजीएसवरच्या मजुराले 256 रुपये रोज आहे. भाऊ किती आहे? 256 रुपये रोज. आणि रोड करणाऱ्यावर फक्त देखरेख करणाऱ्या इंजिनियरचा फक्त असा पाहत गाडीतून उतरते एक इंजिनियर तर गाडीतूनच पाहते. तिथे रोज आहे 1500 रुपये. इतनी तफावत आहे. मेहनत हमारी ज्यादा है और पगार इंजिनियर को ज्यादा है. तू थांब, तू कधी कधी दारू जास्त पाजून दे ना. आणि त्याला भेटणारी रोजंदारी सुद्धा आम्ही पाहतोय. बस ना खाली राजा, बस खाली बस. मित्र आपण पाहतो का मजुराचे भेळ आलाय, जो कष्ट करतो त्याचे भेळ आलाय. शेतकऱ्याला भाव भेटत नाही. सामान्य माणसाच्या पोराला शिक्षणाची व्यवस्था 2 रस्ते तयार केले. श्रीमंताचं शिक्षण वेगळं झालं आणि सामान्य माणसाचं गोरगरिबाचं कष्ट करणाऱ्या माणसाचं शिक्षण वेगळं झालेलं आहे. आम्ही विधानसभेमध्ये हे मुद्दे मांडत असतोय. या देशामध्ये ही 2 व्यवस्था तयार झाल्या, इंडिया और भारत. इंडियामध्ये राहणाऱ्या लोकांना पगार चांगला आहे, त्याला पुढच्या शिक्षण चांगलं आहे, त्याला आरोग्याची व्यवस्था चांगली आहे. आणि भारतात राहण्याच्या पुढे लोकांना शिक्षणाचे धडे आम्ही पाहतोय. जिल्हा परिषद मध्ये वर्ग 4 असते, खोल्या 3 असते, मास्तर 2 असते. या व्यवस्थेमध्ये बदल करून बदलत नाही. कारण सरकारला हे माहित आहे का गावातलं मत जाती धर्माच्या नावाने भेटल्याशिवाय राहत नाही. आम्ही हा विचार का केला जात नाही मित्र हो? मत मारताना हा विचार केला पाहिजे. साधं पोट जर आमचं बिमार पडलं 10,000-20,000 रुपये खर्च सांगा हा निकला तर 2-3 जणांना पाहावं लागतं. 75व्या वर्षामध्ये साधी आरोग्याची व्यवस्था चांगली झाली नाही.
या व्यवस्थेच्या विरोधात लढता आलं पाहिजे. आम्ही नेहमी सांगतोय का मत आमचं जाती धर्माच्या नावानं तुमचं पाहिजे नाही. शेतकरी शेतमजूर म्हणून मत देत असाल तरच द्या, नाही तर दिल्या नाही दिलं तरी 72 आम्ही पडलंच कबूल करण, पण जाती आणि धर्माच्या नावानं आम्ही मत मागणार नाही ते सांगण्यासाठी खास करून इथे आलो आहे. मित्र, ह्या व्यवस्था बदलण्याची गरज आहे. 5 लाख कोटीचं बजेट आहे, 5 लाख कोटीचं राज्याचं, 20 लाख कर्मचारी अधिकारी आमदारासाठी 3 लाख कोटी खर्च केलं जातं, आणि तुमच्या आमच्या 7 कोटी जनतेसाठी 30,000 कोटी सुद्धा खर्च होत नाही. काँग्रेस गेला आणि भाजप आला, दोघेमध्ये बजेटमध्ये काही फरक नाही पडला, ते त्याच्या तसंच राहिलं. स्वामीनाथन आयोग आला, स्वामीनाथन आयोग काँग्रेसनं स्थापित केला 2004 मध्ये. 2 वर्ष स्वामीनाथन अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर काय विश्लेषण केलं, एक मुद्दा त्याच्यातला सांगतोय. स्वामीनाथन 2 वर्ष अभ्यास करून 2006 मध्ये शेतकऱ्यांसाठी असणारा अतिशय उत्तम आयोग उत्तम आम्ही पाहतोय. हा स्वामीनाथन आयोग अतिशय चांगल्या पद्धतीनं किमान 1,000 पानाच्या वर असा हा अभ्यास केल्यानंतर काँग्रेस सरकारच्या समोर मांडला आणि काँग्रेसनं तो स्वीकारला नाही. शेतकऱ्यासाठी आयोग होता, काँग्रेसनं 10 वर्ष 15 वर्ष जो दिले, मग बीजेपीचं सरकार आलं आणि बीजेपीच्या सरकारनं तर फार फेटवणच लावला.